राजीव गांधी नगर इथं दोन सवत महिलांमध्ये भांडण होऊन पतीसह दोन्ही महिलांनी स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 3 वाजता घडली. शहरातील गांधीनगर इथं दोन सवत आणि पतींमध्ये झालेल्या वादानंतर सवत आणि पतीनं स्वतःला जाळून घेतलं. या घटनेत एक महिला जागेवर मरण पावली तर पती आणि पत्नी दोघे गंभीर जखमी झाले असून शारदाबाई बहुले असं मृत महिलेचं नाव आहे. सूर्यभान कसू दहिंडे, सुमन कसू दहिंडे असे गंभीर जखमी झालेल्या पती पत्नीचं नाव आहे. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शुक्रवार रोजी सूर्यभान हे स्वतःच्या पत्नी सुमनसोबत दुसरी पत्नी असलेल्या शारदाबाई यांच्या गांधीनगर इथं असलेल्या घरी आलेले होते. अचानक दोन्ही सवतांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. सूर्यभान, सुमन, शारदाबाई या तिघांनीही स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतलं. घरातून धूर निघत असल्याचं एका तरुणाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ मुकुंदवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमनबाई, शारदाबाई आणि सूर्यभान यांना घाटी रुग्णालयात दाखल केलं. घाटीतल्या डॉक्टरांनी शारदाबाई यांना तपासून मृत घोषित केलं तर सुमन आणि सूर्यभान यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांमध्ये कोणत्या कारणामुळे भांडण झालं हे मात्र समजू शकलं नाही. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.